लगे अपने आमंत्रित करील सन्मानीय जयेश भालके सर द वॉइस ऑफ द शहापुर। थैंक यू। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समभ्रम निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणरायाला वंदन करून आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून वेताळ स्वामी मित्रमंडळ वेताळ स्वामी चषक 2020-21 मध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिक प्रमुख मान्यवर आमचं व्यासपीठ आमचे गुणलेखक आमचे पंच तमाम सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। जाऊया मॅचकडे। मॅच मात्र तगडा मुकाबला या ठिकाणी। गेले 7 दिवस आमचे परम मित्र शिवचरित्रकार हरिभक्त परायण आणि तसेच उत्कृष्ट समालोचक वॉइस ऑफ द डोळकाम आदरणीय रमेश शिंदे सर आपण पहिल्या दिवसापासून इथे सेवा देतात। एक गोड आवाज आणि आपल्या आवाजातून ही स्पर्धा माझ्या क्रीडा रसिकांच्या पर्यंत पोहोचत आहे आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय। जाऊया मॅचकडे। कल्याण ग्रामीणचा 12वा खेळाडू रुपेश पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी हरिओम विपक्ष कल्याण ग्रामीण हा मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल। माझे गुणी प्रेक्षक देखील उपस्थित असतात। गविखाडे विद्यालयाचं मैदान बोललं तर प्रेक्षकांची मात्र अल्लोट गर्दी पाहायला मिळते। चला जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हरिओम आणि कल्याण ग्रामीण। कोण होणार कल्याण तालुका विजयी की शहापूर तालुका विजयी सगळ्यांच्या नजरा लागणार। 5 षटकांचा सामना पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिला चेंडू गोलंदाजी मार्क या ठिकाणी पहिल्या चेंडूवर घात झाला असता परंतु नाहीये थोडे ऑफ स्टंपच्या बाहेर होते आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली। कल्पेश जाधव आणि मुस्तफा शेख स्ट्राईकला कल्पेश जाधव नॉन स्ट्राईकला मुस्तफा शेख अशी सलामीची जोडी। पहा टेनिस क्रिकेटमध्ये कल्पेश जाधवचं नाव देखील खूप मोठं आहे। आज मात्र हरिओम संघाकडून आपल्या शहापूर तालुक्यातून खेळत आहेत। पहिला चेंडू निर्धाव तर दुसरा चेंडू बघूया या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि या ठिकाणी बाद पहिला झटका जे घडायचं नव्हतं ते घडलं आणि दुसऱ्या चेंडूवर कल्पेश जाधव नावाचा मोठा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन या ठिकाणी हरिओम संघाला बसलाय मोठा हद्रा कल्पेश जाधवच्या नावानं। दोन चेंडू संपले आणि धाव संख्या खात न खोलता एक गड्याच्या मोबदल्यात 0 धावा हरिओम शहापूर संघाचा। पहा वेताळ स्वामी चषक 2020-21 ही स्पर्धा देखील सातत्याने येत असते। आमचे सन्माननीय राजारामजी वैभवसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच वेताळ स्वामी मित्रमंडळ सर्व आपण आयोजन केलेलं आहे आपण मेहनत घेतलेली आणि अप्रतिम आणि देखणं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय गविखाडे विद्यालयाच्या मैदानावर। दोन चेंडूंचा खेळ पाहिला तर या ठिकाणी खूप नाराजी असेल हरिओमच्या डगआउटमध्ये कारण कल्पेश जाधव नावाचा कारण टायगर ऑफ द क्रिकेट शहापूरचा टायगर म्हणून त्याला संबोधलं जातं आणि तोच दुसऱ्या चेंडूवर बाद झाला। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं मिडॉनला झेल पकडला आणि चुकी केली नाही कारण चुकी आपण याआधीचा सामना पाहिला असेल कैलास भांडेचा झेल प्रवीण रुपेश परडेने सोडला होता आणि साई स्पोर्ट्स संघानं विजय संपादन केलं होतं। क्रिकेटमध्ये चुका करून चालणार नाही आहे। पहिला चेंडू निर्धाव होता आणि दुसऱ्या चेंडूवर कल्पेश बाद झाला अजूनही खातं खोललं गेलं नाही। 5 षटकांचा सामना असेल पॉवर प्लेचं पहिलं षटक रुपेश गोलंदाजी मार्कवर कल्याण ग्रामीण विपक्ष शहापूर। जाऊया मॅचकडे। तिसरा चेंडू पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिलं प्रगती पथाच्या दिशेने जात आहे। अभिजित कुडव या ठिकाणी आपला अनुभव व्यक्त करताना डीपी मिडे मिड विकेटला चेंडू गेला एक धावाली संघाचं खातं खोललं गेलं हरिओम संघाचं। पहा चांगले गोलंदाज फलंदाज असलेला हरिओम संघ तसेच चांगले गोलंदाज फलंदाज असलेला कल्याण ग्रामीण संघ। पहिला चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवर विकेट कल्पेश जाधव बाद झाले आणि तिसऱ्या चेंडू मात्र अभिजित कुडव यांच्या बॅटमधून संघाचं खातं खोललं गेलं एक धाव सिंगल बरोबर संघाचं खातं खोललं गेलं। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ प्रगतीच्या दिशेने आपल्याला दिसतंय कारण 3 चेंडू हाताळले गेलेत फक्त आणि एक धाव या ठिकाणी खर्च केली गेलेली आहे। वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2020-21 आज शनिवार उद्या मात्र रविवार संडे इज फंडे या ठिकाणी पाहायला मिळेल। चौथा चेंडू ओहो या ठिकाणी स्लिप जर त्या ठिकाणी असती तर मुस्तफा शेख नावाचा फलंदाज देखील डगआउट मध्ये दिसला असता परंतु जाऊ नशिबानं साथ दिली एक धाव मात्र आली सिंगल बरोबर संघाची धावसंख्या डबल मध्ये गेली 2 धावा या ठिकाणी हरिओम संघाचा एक गडी बाद 2 धावा। गोलंदाज रुपेशला मात्र या ठिकाणी मी शब्बासकी का देईल तर कल्पेश जाधव नावाचा मी वारंवार म्हणतोय हे वादळ होतं आणि हे वादळ त्याने दुसऱ्या चेंडूवर थांबवलं नाही तर आतापर्यंत चौकार षटकार माझ्या प्रेक्षकांना दिसले असते परंतु अभिजित कुडव देखील आहेत या ठिकाणी भरकटतोय चेंडू मात्र एसटीच्या
डाव्या साइडला पडतो, व्हाइट बॉल अवंतर धाव, सिंगल बरोबर संघाची धावसंख्या बनली गेली 3 धावा 1 गडी बाद हरिओम संघाची। पहिले षटक पॉवर प्लेचं प्रगतीच्या दिशेने दिसतंय। या ठिकाणी मला पंच देखील आमचे निलेशजी महाजन सर दिसतात, रामजी ढिंगोरे सर, आपलं देखील मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो। आपण योग्य निर्णय देऊन ही स्पर्धा या ठिकाणी अप्रतिम करून दाखवली आहे, आपल्या दोघांचं हार्दिक आभार असेल। जाऊया मॅचकडे। पहिले षटक या ठिकाणी मात्र चेंडू आणि बॉल बॅटचा संपर्क होतो, चेंडू फरार होतो, 1 बाउंस थरथराट चौकार, 4 धावा आल्या। आता मात्र धावसंख्या वेग थोडस वेगाने पुढे जाईल, धावसंख्या बनली गेली 7 धावा 1 गडीबाद 7। रुपेश आपल्या षटकातले अजून एक चेंडू बाकी आहे। पॉवर प्लेचं पहिले चेंडू पाहिलं तर 5व्या चेंडूवर घनगती प्रहार केला अभिजित कुडव देखील, तेवढ्या ताकदीच्या आणि तंत्रशुद्ध बॅटिंग त्यांना म्हणून ओळखलं जातं, एक विस्फोटक फलंदाज देखील म्हणून ओळखलं जातं, चौकार मारण्यात खूप माहीर अभिजित कुडव यांचं नाव। पुढील चेंडू शेवटचा चेंडू असेल, पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मिड विकेटला चेंडू येतो, परंतु क्षेत्ररक्षक येतील, एक धाव येईल, सिंगल डबलचा कॉलिंग होईल, परंतु नाही आहे, सिंगल येईल। 1 षटकाच्या समाप्तीनंतर हरिओम संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडीबाद 8। या ठिकाणी रमेशजी शिंदे सर देखील कॉमेंट्री करतायत, पहिल्या दिवसापासून आपला सुमधुर आवाज माझ्या प्रेक्षकांच्या कानी घालतायत, परंतु आमचे पाहुणे समालोचक या ठिकाणी लाभले आहेत, माझे मित्र निखिलजी वाकळे सर, आपलं देखील मी वेताल स्वामी चषक 2020 मनपूर्वक स्वागत करतो। वाड्यावरून आपण शापूरला आपलं जबाबदारी पार पाडतायत, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल, कारण आपली संस्कृती मातृदेव भव पितृदेव भव आणि महत्त्वाचं म्हणजे अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं ही संस्कृतीचं आद्य कर्तव्य। जाऊ मॅचकडे। 1 षटक संपलं, 8 धावा धावपळकावर लागल्या गेल्यात, 1 गडीबाद आहे। या ठिकाणी एकेरी अंक धावसंख्या का दिसते तर मी वारंवार म्हणतोय, दुसऱ्या चेंडूवर कल्पेश जाधव नावाचा फलंदाज बाद झाला, जर हा फलंदाज बाद झाला नसता आतापर्यंत चौकार षटकार आपल्याला 2 ते 3 पाहायला मिळाले असते, परंतु गोलंदाज रुपेशला शाबासकी देतो, 1 षटक 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात हरिओम शापूर संघ। दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर आकाश वेताल स्वामी चषक 2020 अप्रतिम देखण नियोजन। पहिला चेंडू या ठिकाणी अभिजित कुडवांच्या बॅट मधून उत्तर नाहीये, प्रति उत्तर येत आहे, 1 बाउंस चेंडू फरार, लॉंग एडिफ एक्स्ट्रा कवरला चेंडू गेला, कणकणीत फरार, 4 धावा 4 धाव्याच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते, 1 गडीबाद 12 धावा। मी म्हंटल कल्पेश जाधव जरी बाद झाले तरी पण अभिजित कुडव यांच्याकडे अनुभव खूप मोठा आहे, या मैदानावर देखील त्यांचे काही रेकॉर्ड्स आहेत, अर्धशतक देखील त्यांनी खूप वेळा या मैदानावर मारलेले आहेत, परंतु नॉन स्ट्राईकला मुस्तफा शेखवर देखील जबाबदारी आता पेळावी लागेल, कारण कल्पेश जाधव लवकर बाद झाले, या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 12 पोहोचले, 1 गड्याच्या मोबदल्यात। षटक क्रमांक या ठिकाणी आकाशचं पॉवर प्लेचं दुसरं आहे, पिवनचं षटक हातळलं होतं रुपेशानं, पिटूचं षटक आकाश। पहिला चेंडू पाहायला गेला तर अभिजित कुडव फ्रेशराईज करतात गोलंदाजाला, पहिल्या चेंडूवर चौकाराला 12 धावा। जाऊया पुन्हा मॅचकडे। या ठिकाणी रुपेशने मात्र प्रथम गोलंदाजी हाताळली होती, फक्त 8 धावा दिल्या होत्या रुपये आकाशच्या, मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला अभिजित कुडव यांनी ढकलून दिला पुढील चेंडू। ओहो क्या बात है, याला म्हणतात चेंडू आवेत आहे क्षेत्ररक्षक हरेश मिरकुटे, याला म्हणतात हरेश मिरकुटे, जोरदार टाळा या क्षेत्ररक्षकासाठी झाल्या पाहिजेत, माहीर आहे क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्याने करून दाखवलं, जवळजवळ डीप एक्स्ट्रा कव्हरला होते आणि मिड ऑफला येऊन त्यांनी तो चेंडू आपला ग्लोव्ह मध्ये कव्हर केला आणि अभिजित कुडव नावाचा फलंदाज बाद, बॅक टू द पॅवेलियन, दुसरा झटका बसला, 2 गडीबाद 12 धावा, षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या चेंडूवर आलेलं यश गोलंदाज आकाशाला, अभिजित कुडव बॅक टू द पॅवेलियन। षटक क्रमांक पहिलं पाहिलं, 8 धावा आल्या होत्या पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या षटकात त्या पहिल्या चेंडूवर अभिजित कुडव यांनी चौकार मारला, परत दुसऱ्या चेंडूवर प्रयत्न केला होता, प्रयत्न थोडा असफल झाला आणि हरेश मिरकुटे नावाचा फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत येऊन तो कॅच अप्रतिम झेल टिपला आणि अभिजित कुडव्यांना मात्र माघारी धाडलं। दोन्ही षटक या ठिकाणी पॉवर प्लेचे असतील, 5 षटकांचा हा सामना आहे। साई स्पोर्ट्स संघ देखील या आधीच्या सामन्यामध्ये विजय होऊन पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे, बघूया हा सामना कोण जिंकणार, कारण प्रेक्षकांची नजरा लागलेली आहे, प्रेक्षक
म्हणजे स्पर्धेचा केंद्रबिंदू समजला जातो आणि गुणी प्रेक्षक आपल्या शापूर तालुक्याचे असतात, अमूल्यवेळ खर्च करून या मैदानावर येत असतात, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. दोन चेंडू पाहिले तर 12 धावा दोन गड्याच्या मोबदल्यात. पुढील चेंडू हो या ठिकाणी सन्मान केला, या ठिकाणी घात झाला असता परंतु नाहीये. कॉलिंग केलं होतं सिंगलचं परंतु नाहीये. मुस्तफाला माहीत आहे जर मी आता घाई केली तर घाई करून चालणार नाहीये, कारण अति घाई संकटात नाही. आणि संकटात मुस्तफाला माहिती मला जायचं नाही, माझ्या संघासाठी मला खेळायचं आहे. जाऊया मॅचकडे. तीन चेंडू झाले तर धावसंख्या बनली गेली 12 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. हो या लाईन आणि लेंथ मिस होतं. यॉर्कर लेंथचा चेंडू होता परंतु थोडा टप्पा पुढे पडला आणि चेंडूने उसळी घेतली नाही, चेंडू खोलवर टप्प्यात राहिला, एसटी रक्षकाच्या ग्लोजमध्ये गेला. निर्धाव चेंडू षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं पाहायला गेलं तर चार चेंडू झालेत. ज्या गोलंदाजच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला होता त्याच गोलंदाजाने पुढील तीन चेंडू निर्धाव टाकला आणि अभिजित कुडव नावाचा फलंदाज बाद केला. याला म्हणतात जिद्द चिकाटी आणि संघर्ष, आणि संघर्ष आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य. पुढे चेंडू ओहो क्या बात आहे, या ठिकाणी मुस्तफाला बीट केलाय. चांगल्या फलंदाजाला बीट करणं बाईच्या मदतीनं एक धावेल. बाईज आहे का पंच? ओके या ठिकाणी सिंगल बरोबर संघाची धावसंख्या बनली गेली 13 धावा. षटक क्रमांक दुसरं आकाशला शाबासकी द्यावी लागेल, कारण मला वाटलं होतं पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आकाश प्रेशराईज होईल परंतु त्याने करून दाखवलं. जरी मला पहिल्या चेंडूवर तुम्ही चौकार मारला तरी मी सुद्धा कमी नाही आहे, कारण पाच चेंडू पाहिले तर एक बाईच्या मदतीनं एक धाव आली आणि एक गडीबात केलाय. अप्रतिम गोलंदाजी, गोलंदाजीचं कौशल्य माझ्या प्रेक्षकांना दाखवतोय आकाश. पुन्हा एकदा स्ट्राईकला मुस्तफा शेख, शेवटचा चेंडू घेऊन जातील दुसऱ्या षटकातील. आता मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क, चेंडू राहणार आहे, चेंडू कणकणीत प्रहार, हवाई सफर, ताकदीचा वापर, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर हरिओम संघाची धावसंख्या दोन गडीबाद 19 धावा. या ठिकाणी पाच षटकांचा सामना आपण पाहतात. मी म्हंटलं मुस्तफा शेखला आता जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारी घेऊन खेळतोय. शेवटच्या चेंडूवर प्रहार केला, पहिल्या चेंडूवर चार धावा आल्या होत्या, त्यानंतर पाचव्या चेंडूवर बाईची एक धावा आली होती, परंतु सहाव्या चेंडूवर मात्र मुस्तफानं करून दाखवलं, चेंडू सीमा पार गेला. दोन षटक या ठिकाणी संपले. षटक क्रमांक दोनच्या समाप्तीनंतर हरिओम संघाची धावसंख्या दोन गडीबाद 19. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंगचा. गवी काडे विद्यालयाच्या मैदानावर जे आयोजन केलं जातं अप्रतिम आयोजन असतं, परंतु या मैदानावर कोणताही चषक असतो आणि या चषकाला एक आधारस्तंभ म्हणून ज्यांचं नाव पुढे येतं ते आपल्या सर्वांचे लाडके क्रिकेटवर प्रेम करणारे माननीय विजयभाई भगत यांचं मात्र मी हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण प्रत्येक संघांना, प्रत्येक क्रिकेट संघांना, प्रत्येक आयोजकांना त्यांचा खूप पाठबळ पाठीराखे म्हणून उभे असतात विजयभाई भगत. आपलं मी हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण आभार व्यक्त करावेच लागतील, आभारचा आ काढला तर भार राहतात म्हणून आभार या ठिकाणी व्यक्त केले जातात. 12 चेंडू पाहिले तर हरिओम संघाची धावसंख्या दोन गडीबाद 19. पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपलेले आहेत. आता मात्र विजय पष्टेला कामगिरी करावी लागेल, ज्याप्रमाणे मुस्तफा जबाबदारीने खेळतोय, कारण खूप मोठे फलंदाज बाद झाले. कल्पेश जाधव डगआउटमध्ये आहेत, परतलेत आणि अभिजित कुडव परतलेत. जाऊया तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. ओहो क्या बात आहे, चेंडू पायावर आदळला परंतु एक मात्र येईल. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या पुढे जाईल 20 धावा. बाईचा या ठिकाणी कॉल आम्हाला दिसतोय, पंच निलेशजी महाजन आणि पंच रामजी डिंगोरे. खूप वर्षाचा अनुभव आमचे राममामा डिंगोरे, राममामा म्हणून ज्यांना सर्व नावाने हाक मारतात, कारण प्रेम या माणसाकडे आहे. आणि निलेशजी महाजन सर देखील आपण अप्रतिम कामगिरी करतायत. गेली खूप दिवस आपण आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक आयोजकांना सहकार्य पंचांच्या भूमिकेत करतायत, आपल्या सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या चेंडूवर पहिली धाव आली, धावसंख्या बनली गेली 20 धावा. षटक क्रमांक तिसरं मात्र वाटतं पहिलं षटक हाताळलं होतं रुपेशला, मात्र पुन्हा एकदा जबाबदारी दिले. स्ट्राईकला मात्र आता मुस्तफा शेख. ओ या ठिकाणी अप्रतिम कटर चेंडू टाकण्यात माहिर आहे मात्र वाटतं रुपेश. आपण पाहिलं असेल चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर मुस्तफाच्या त्या उजव्या एसटीच्या बाहेर निघाला चेंडू, एसटी रक्षक ग्लोजमध्ये निर्धाव चेंडू या ठिकाणी सांगता होती. धावसंख्या मात्र समाधानकारक मी आता म्हणेल, कारण समोर कल्याण ग्रामीण संघामध्ये देखील खूप ताकदीचे फलंदाज मुकेश गायकर असतील, हरेश मिरकुटे सारखे फलंदाज त्यांच्यामध्ये देखील आहेत, का ज्यांच्यामध्ये क्षमता आहे सामना फिरकून देण्याची. पुढील चेंडू हो चेंडू आता मात्र बॉल अँड बॅटचा संपर्क, त्या ठिकाणी हरेश मिरकुटे येथील चुकी करणार नाहीत, कारण अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून होत असतं. गेली कित्येक मॅचेस पाहिले असेल हरेश मिरकुटे कॅच अप्रतिम कॅचेस अप्रतिम झेल त्यांनी पकडलेल्या आहेत. या ठिकाणी सिंगल आणि आली, धावसंख्या बनली गेली 21 धावा. पण रुपेशनं पहिलं पॉवर प्लेचा षटक हाताळत असताना
कल्पेश जाधव नावाचा फलंदाज बाद केला आणि 8 धावा फक्त ते खर्च केल्या होत्या. आता मात्र त्याचप्रमाणे कौशल्य गोलंदाजीचं करतोय. या ठिकाणी पाहायला गेलं तर वेताल स्वामी चषक 2020 ग्रामीण ओपन गटाचा चित्तथरारक सामने आज पाहायला मिळतात. काल मात्र आमचे सर्वांचे लाडके निलेजी पाटुले यांची एनपी स्पोर्ट्स बी संघ क्वालिफाय झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन आणि कौतुक करेल निलेजी पाटुले साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं. आज मात्र कोण क्वालिफाय होणार याची चाहूल सगळ्यांना लागलेली आणि उद्या मात्र संडेचं फंडे. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. ओ बॅट एज पकडून एसटी रक्षकाच्या ग्लोव्ह मध्ये आणि या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. पुढील झटका विजय पष्टे नाराज होतात आणि विजय पष्टे बाद. या ठिकाणी षटक क्रमांक आपण तिसरं पाहिलं तर चौथ्या चेंडूवर विजय पष्टेला नाराज व्हावं लागतं आणि धावसंख्या फक्त आणि फक्त समाधानकारक 3 गडी बाद 21. षटक क्रमांक तिसरं, अजूनही 2 चेंडू बाकी. आता मात्र मॅन फ्रॉम असनोलीचा फलंदाज मैदानामध्ये येतो, तो म्हणजे सर्वांचा अष्टपैलू खेळाडू. हा देखील खूप गुणी खेळाडू आहे. अंडर 22 देखील सामने हा खेळाडू खेळत असतो. अष्टपैलू खेळाडू, गोलंदाज देखील तेवढा चांगला आणि फलंदाज देखील तेवढा चांगला. परंतु प्रेक्षक या सामन्यावर खूप नजरा लावून असतील, कारण यातील विजय संघ मात्र साई स्पोर्ट्स संघासमोर मुकाबला खेळणार आहे. आजच्या दिवसातील हा सामना मात्र वाटतं सेकंड लास्ट सामना असेल. यानंतर मात्र यातील विजय संघ आणि साई स्पोर्ट शापूर संघ याचा सामना होईल आणि उद्या मात्र प्रेक्षकांची मात्र अजूनही आलोट गर्दी पाहायला मिळेल, कारण सुट्टीचा दिवस आहे, रविवार उद्या आहे. जाऊया मॅचकडे. तिसरा षटक चालू. हो पहिला चेंडू प्रहार केलाय, त्या ठिकाणी शतक्षक येतात आणि या ठिकाणी चुकी केली नाहीये. मयूरला मात्र जबाबदारी घ्यायची होती आणि मयूरने मात्र या ठिकाणी चुकी केली. परंतु शॉट थोडा सेफ झोन मध्ये पडला असता, परंतु जो क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर धावत आला आणि त्या क्षेत्ररक्षकानं झेल पकडली, मोठा झटका पुन्हा एकदा बसला. अभिजित कुडो बाद झाले, कल्पेश जाधव बाद झाले, विजय पष्टे बाद झाले आणि मयूर दिनकर 4 गडी बाद झाले आणि धावसंख्या मात्र समाधानकारक असेल. शेवटचा चेंडू असेल. रुपेश बद्दल बोलायचं झालं तर भाई हा या गोलंदाजनं पहिले षटक हाताळत असताना 8 गडी बाद केले होते, 8 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता कल्पेश नावाचा. त्यानंतर रुपेशनं तिसरं षटक पुन्हा एकदा घेतलं. जो कर्णधारांचा जो विचार केलाय, जो निर्णय घेतला तो सार्थ ठरवतो रुपेश आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी. या ठिकाणी 5 चेंडू पाहिले तर फक्त 22 मध्ये तिथे 2 1 धावा आणि 1 सिंगल अशा 2 धावा दिल्यात आणि 2 विकेट घेतल्यात. शेवटचा चेंडू उर्वरित असेल, परंतु मुस्तफा नावाचा अजूनही फलंदाज क्रीजवर आहे. मी म्हणतोय जोपर्यंत मुस्तफा आहे तोपर्यंत धावांचा डोंगर उभा राहू शकतो. हा देखील विस्फोटक आणि घातक फलंदाज ठरू शकतो. अजूनही 13 चेंडू बाकी हरिओम संघाकडे आणि आतापर्यंत धावसंख्या बनली गेली आहे 4 गडी बाद. समाधानकारक धावसंख्या ती म्हणजे 21 धावा. क्या बात है, अप्रतिम चेंडू होता. रुपेशला मात्र मी शाबासकी देतोय. अप्रतिम गोलंदाजी केली. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं संपलं. षटक क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर हरिओम संघाची धावसंख्या 4 गडी बाद 22 धावा आणि अजूनही 12 चेंडू खेळ बाकी असेल. परंतु मुस्तफा शेख अजूनही मैदानावर आहेत. काही होऊ शकतं, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि हा क्रिकेट या ठिकाणी आयोजन केलं गेलेलं आहे. वेतालस्वामी मित्र मंडळ आयोजित वेतालस्वामी चषक 2020 आणि 2021 डिसेंबरच्या म्हणजे वर्षाच्या शेवटी आणि वर्षाच्या पहिले हे आयोजन केलं गेलेलं आहे. मी सर्वांचं आयोजकांचं हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजारामजी वळवी साहेब यांचं देखील मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण देखील विशेष पाठबळ आपल्या वेतालस्वामी मित्रमंडळाला देत असता, कारण वेतालस्वामी चषक ज्यावेळी आपली महाशिवरात्र होते आणि त्यानंतर येणारी वेताळची जत्रा आपल्या सर्वांना माहीत असेल, त्या वेताळ स्वामी म्हणजे वेताळ देवाच्या नावानं भरवली जाणारी स्पर्धा, ती टीम देखील आपण पाहत असतो, ग्रामीण ओपन गटातून खेळत असते. असो क्रिकेट आहे. परंतु या ठिकाणी पाहिलं तर 18 चेंडू झाले आणि 21 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात हरिओम शापूर संघाची, सॉरी 22 धावा. कारण या ठिकाणी समाधानकारक धावसंख्या का म्हणता येईल, कारण कल्याण ग्रामीणमध्ये देखील तेवढ्या ताकदीचे फलंदाज आहे. परंतु असो आपल्याकडे देखील चांगली गोलंदाजी हरिओम संघाकडे आहेत, कारण सामना पाहायला मिळेल. इथून पुढे कोण विजय होणार ते देखील समजेल. 18 चेंडू पाहिले तर 22 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर एक पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडू, तो म्हणजे हरीश मिरकुटे.
या ठिकाणी चेंडू हवेत आहे, त्याकडे क्षेत्ररक्षक येतील आणि या ठिकाणी चुकी केली नाही आणि बॅक टू द पॅव्हिलियन मुस्तफा शेख. या ठिकाणी हरेश मिरकुटेला मी शाबासकी देईल. अप्रतिम गोलंदाजी. हरिओम संघामध्ये नाराजी नक्कीच असणार, कारण षटक क्रमांक चौथं चालू असताना धावसंख्या फक्त आणि फक्त 22 धावा धावपळकावर आहेत. कारण आपण ग्रामीण ओपन गटाचा सामना खेळतात, आपल्याला धावसंख्येचा डोंगर उभा करावाच लागेल, कारण कल्याण ग्रामीण देखील तेवढ्या ताकदीचा फलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे. परंतु क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे. षटक क्रमांक तिसरं आणि पहिल्या चेंडूवर गडीबाद, बॅक टू द पॅव्हिलियन मुस्तफा शेख. सॉरी, चौथं षटक, चार षटक, चौथं षटक चालू असताना पहिल्या चेंडूवर गडीबाद होऊन धावसंख्या बनली किती? 5 गडीबाद, 22 हरिओम संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा हरेश मिरकुटे. आता मात्र महेश गोरे इज ऑन फायर, परंतु क्षेत्ररक्षक येतील, पुन्हा एकदा चुकी करणार नाही. आणि बॅक टू बॅक पहा, इथे पाहायला गेलं तर फलंदाज बाद होत आहेत, जवळजवळ निम्मा संघ गारद केला या ठिकाणी हरिओम संघाचा गोलंदाजाच्या कल्याण संघाच्या गोलंदाजांनी. निराशाजनक वातावरण नक्कीच असणार, कारण धावसंख्या समाधानकारक आहे, पाहायला मिळते. षटक क्रमांक चौथं ज्यांच्याकडे दिलं, हरेश मिरकुटे नावाच्या गोलंदाजाकडे. आणि हरेशने मात्र आतापर्यंत बॅक टू बॅक 2 विकेट्स या ठिकाणी घेतल्यात. एक मुस्तफा शेख नावाची विकेट महत्वाची घेतली आणि महेश गोरे नावाची महत्वाची विकेट. डगआउटमध्ये परतले चांगले चांगले फलंदाज गोलंदाजांना या ठिकाणी शाबासकी देतोय. रुपेशने मात्र कमाल केली, 2 षटक हाताळले. पॉवर प्लेचं पहिले षटक ज्यावेळी हाताळलं, 8 धावा दिल्या आणि कल्पेश जाधवला दुसऱ्या चेंडूर बाद केलं होतं. त्यानंतर रुपेशनं तिसरं जबाबदारीचं षटक हाताळलं, तेव्हा फक्त आणि फक्त 3 धावा देऊन 2 गडी बाद केले. पहा, हे कौशल्य असावं लागतं, जिद्द, संघर्ष आपल्याकडे असेल तर विजय नक्कीच आहे. कारण पराभवाने माणूस संपत नाही, तर प्रयत्नाने माणूस संपतो. प्रयत्न करा, यश तुमचंच आहे. कारण लैरोसर डरकर नवका पार नव्हती होती, कोशिश करणं वालो की हार कभी नव्हती होती. एक या ठिकाणी क्रीडा रसिकांचं मात्र मी नेहमीच स्वागत का करत असतो, कारण प्रेक्षक म्हणजे स्पर्धेचा केंद्रबिंदू आहे. प्रेक्षक नसतील तर या चषकाला मात्र मजा नाही, आणि प्रेक्षक मात्र माझे गुणी प्रेक्षक या शापूर तालुक्याचे. जाऊ मॅचकडे, पुन्हा एकदा पुढे चेंडू. या ठिकाणी कैला किशोर मेजर अप्रतिम फटका क्षेत्ररक्षक आहेत, तिथे 1 धाव मात्र येईल. डबलचा कॉलिंग असेल, परंतु नाही, चांगली थ्रोफेकी होते. सिंगल येते, सिंगल बरोबर संघाची धावसंख्या 23 या आकड्यावर. षटक क्रमांक चौथं, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरेश मिरकुटे नावाचा गोलंदाज दिसतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. या ठिकाणी गोलंदाज देखील अप्रतिम केले. 3 चेंडू हाताळले, 2 गडी बाद केलेत, अजून 3 चेंडू बाकी आहेत. आणि हरिओम संघाची धावसंख्या बनली गेली आतापर्यंत 23 धावा. अजूनही काही एक षटक बाकी असेल, यानंतर 5 षटकांचा होणारा सामना आहे. पहिलं डाव या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी 2 धावा आल्या, डबल बरोबर संघाची धावसंख्या 25. या ठिकाणी पुन्हा फटका लॉंग ऑफला येईल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. सिंगल येईल, डबलचा कॉलिंग होईल. त्या ठिकाणी किशोर मेजर चुकी करणार नाही, सिंगल मात्र येईल. सिंगल बरोबर संघाची धावसंख्या बनली गेली 27, 27 धावा.
अहो क्या बात है, देखना स्ट्रोक नजाकत होती आणि या ठिकाणी मात्र चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. चौथा षटक या ठिकाणी संपला आणि शेवटच्या चेंडूवर किशोर मेजरने मात्र प्रहार केला. सहा धावा आल्या आणि सहा धावेने मात्र धावसंख्या वेग गेली, धावसंख्या बनली गेली. चौथ्या षटकानंतर 33 धावा, अजूनही सहा चेंडूंचा खेळ बाकी. पाचवं षटक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू रोहून शेळकेट या ठिकाणी यशस्वी होत नाही आहे. मात्र सिंगल येईल, किशोर मेजरला स्ट्राईक देणं फार गरजेचे असेल कारण या ठिकाणी धावसंख्या बनली गेली 34 धावा. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या बंदी गेली आहे 34 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी पाचवं म्हणजे पहिल्या षटकातील शेवटचं, पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक असेल. दोन चेंडू पाहिले तर आता फक्त एक धावा आली. किशोर मेजरनं या आधीचं षटक पाहिलं, चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता. अजून चार चेंडू बाकी आहेत. अप्रतिम षटकार, चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेतोय, सीमारेषेच्या बाहेर षटकार, सहा धावा. या ठिकाणी पाहायला गेलं तर गगनभेदी फटके पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे किशोर मेजर मुस्तफा शेख बाद झाले परंतु त्याची जागा भरून काढतोय किशोर मेजर, संघाच्यासाठी कामगिरी करतोय. सहा धावा पुन्हा एकदा आल्या. या आधीच्या षटकामध्ये देखील किशोर मेजर यांनी षटकार मारला होता. धावसंख्या मात्र आता कोणी थांबू शकत नाही, धावसंख्या बंदी गेली 40 धावा. या ठिकाणी बघा, जर तीन चेंडूमध्ये अजून 10 धावा जर आल्या, 50 जर धावपळ झालं तर खूप रोमांचकारी मॅच शेवटच्या चेंडूपर ही मॅच जाईल कारण खूप चांगले गोलंदाज हरिओम संघामध्ये देखील आहेत. तीन चेंडूमध्ये बघू येणारे किती धावा. जेवढा जास्तीत जास्त धावा हरिओम संघाला येतील तेवढाच प्लस पॉईंट त्यांचे वाढत जातील. परंतु कल्याण ग्रामीण देखील तेवढ्या ताकदीचे फलंदाज आहे. मुकेश गायकर असतील, हरेश मिरकुटे नावाचे अजून काही फलंदाज असतील. बघू या चौथा चेंडू या षटकातील. ओ क्या बात है, अप्रतिम चेंडू, बंदुकीतून गोळी सुटावा कारण या ठिकाणी एक धाव मात्र. धाव फळक या ठिकाणी हलतं ठेवलं होतं परंतु थोडा जर या इकडे जर चेंडू पडला असता आमच्या साईडला तर थोडा चौकार देखील या चेंडूवर पाहायला मिळाला असं. परंतु ग्राउंडची अमर्यादा असल्यामुळे एक धाव आली सिंगल बरोबर संघाची धावसंख्या 41. अजून दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या डावामध्ये. पहा रुपेशने मात्र कमाल, मी रुपेशचं वारंवार का कौतुक करेल, फक्त आणि फक्त या गोलंदाजाने 11 धावा 12 चेंडूमध्ये दिल्या होत्या. अप्रतिम षटक, गोलंदाजीचं कौशल्य. त्यानंतर आकाशने देखील 11 धावा, हरेश मिरकुटे 11 धावा. आता मात्र विशाल आतापर्यंत 8 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात फलंदाजानं. दोन चेंडू बाकी असतील हरिओम संघासाठी. धावसंख्या बनली गेली 41 धावा षटकातील उर्वरित पाचवा चेंडू. हो क्या बात आहे, रोहन शेळके इज ऑन फायर, याला म्हणतात रोहन शेळके. करून दाखवलाय, चेंडू घेत जातोय बिल्डिंगला सलामी द्यायला. षटकार, सहा धावा, कणकणीत प्रहार. आता मात्र धावसंख्येला एक्सप्रेस हायवे वर जशा गाड्या सुटतात तसे किशोर मेजर आणि रोहन शेळके सुटलेले आहेत. परंतु ज्यावेळी गरज होती त्यावेळी कोणी सुटलं नव्हतं. आता मात्र शेवटच्या चेंडूवर प्रहार पाहायला मिळतात, चौकार षटकार आलेले आहेत. धावसंख्या मात्र थोडी पुढे गेलेली आहे, धावसंख्या बनली गेली आहे ती तब्बल
47 47 धावा। आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल, या चेंडूवर जर षटकार आला तर नक्कीच हा सामना खूप रोमांचकारी होईल, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, कारण लो स्कोरिंग मॅचेस देखील प्रतिस्पर्धी संघ जिंकत असतो। मात्र कल्याण ग्रामीणला चेसिंग करायची यानंतर महत्त्वाची भूमिका असेल। शेवटचा चेंडू, शेवटचा षटक पहिल्या इनिंगचं, पुन्हा एकदा आता मात्र प्लस पॉइंट मिळालेला आहे, चेंडू जातोय, ओके बॅट कट आहे। या ठिकाणी षटक क्रमांक पाच व संपलं, पाच षटकानंतर धावसंख्या बनली गेली 48 धावा, आणि या ठिकाणी हरिओम संघाला विजय होण्यासाठी 24 चेंडू आणि 30 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष, 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष कल्याण ग्रामीण संघाला। हरिओम संघानं आतापर्यंत पाच षटकांमध्ये फलंदाजानं केलेली कमाल, आता मात्र कोण गोलंदाजानं कमाल करावी लागेल आपल्याला विजय व्हायचा असेल। परंतु कल्याण ग्रामीण देखील तेवढ्या ताकदीचा फलंदाज, आमचे लाडके मित्र मुकेश गायकर यांचं देखील शहापूर तालुक्याच्या क्रिकेटवर खूप प्रेम आहे या व्यक्तिमत्वाचं, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। जाऊया मॅचकडे, वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2020-21 हा सामना आपण पाहत आहात। आजच्या दिवसातील सेकंड लास्ट सामना, यानंतर हा सामना पाहायला मिळेल जो खूप रोमांचकारी आणि तगडा मुकाबला होईल। यातले विजय संघ आणि साई स्पोर्ट शहापूर संघ खेळणार। कालचा ग्रामीण ओपन गटाचा विचार केला तर आमचे सर्वांचे लाडके निलेजी बाडोले साहेब यांची एनपी स्पोर्ट्स बी क्वालिफाय झालेले, त्यांचं हार्दिक अभिनंदन मी सातत्याने करेल। आणि या ठिकाणी शहापूर तालुक्याचे तेंडुलकर म्हणून ज्यांची ओळख आणि क्रिकेटवर ज्यांचं प्रेम, ते माझे लाडके अनिलभाई विषे यांचं स्वागत झालेलं आहे, त्यांचं आगमन मी विनंती करतो। अनिलभाई विषे आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। अनिलभाई विषे नेहमीच निलेजी पाटोळे साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात, या शहापूर तालुक्याच्या क्रिकेटला शुभेच्छा देण्यासाठी येत असतात, त्याचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय। परंतु आमचे राजारामजी वळवी साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांचे सर्व सहकारी वेताळ स्वामी मित्रमंडळाचे आयोजक, यानंतर व्हॉइस ऑफ द वाडा आणि आम्हा सर्वांचे लाडके समालोचक निखिल वाकळे सर यांना विनंती करतोय थोडं सहकार्य या ठिकाणी आम्हाला करायचं आहे, ओके। धन्यवाद जयेश भालके सर। आपण पाहत आहेत वेताळ स्वामी चषक 2020-21 टेनिस क्रिकेटच्या ओपन क्रिकेटमधली हा थरार। एकंदरीत एका बाजूला कल्याण ग्रामीण आणि त्याच्या विपक्षामध्ये हरिओम शहापूर अशी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। सातत्यानं अगदी मागची काही दशकं जे नाव आपण टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये ऐकतोय, मग खुल्या गटातला प्रवर्गातील क्रिकेट असू द्यात किंवा ग्रामीण गटातील प्रवर्गातील क्रिकेट असू द्यात, हरिओम शहापूर हे नाव सातत्यानं आपण ऐकत आलो आहोत। हरिओम या नावानं शहापूर टेनिस क्रिकेटला एक वेगळी उंची आणि वेगळं नाव प्रस्थापित करून दिलं। येस, त्याच हरिओम शहापूर आणि त्याच्या विपक्षामध्ये ग्रामीण कल्याण ग्रामीणचा संघ दोन हात करताना 30 चेंडूंमध्ये गरज आहे विजयाकरता 49 या धावसंख्येची। धावफलक ॲव्हरेज उभं झालं आहे, कारण आपण या आधीचे सामने पाहिले ज्यामध्ये 6 षटकांमध्ये 55 धावा 56 धावसंख्येचं टार्गेट असेट झालं। हे टार्गेट सेट केल्यानंतर काही संघांनी त्या टार्गेट्सला चेस केलं आहे, काही संघांना ते टार्गेट चेस करण्यापासून थोपवलं गेलं आहे, म्हणजे ही विकेट देखील रागरंग दाखवते आहे। ही खेळपट्टी तुम्ही पाहू शकाल की सॉलिड रिजिड खेळपट्टी आहे, फ्लॅट डांबरी विकेट आहे, त्यामुळे फलंदाजांसाठी देखील एक वेगळी पर्वणी असणार आहे। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वनपाल संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके आणि या शहापूर तालुक्याचे आनबान शान आणि वनपाल क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव अग्रगण्य समजलं जात आहे, आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांचं दोन हात सढळ हाताने मदत करतात, ते सर्वांचे लाडके सुनीलजी भोंडुले साहेब यांचे देखील शुभेच्छा आल्यात आणि उद्या ते या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होणार आहेत। त्यांचं या चषकामध्ये सुनीलजी भोंडुले साहेब आपलं हार्दिक स्वागत। येस, हरेश आहेत स्ट्रायकर एंडवर, त्याच्या विपक्षामध्ये पहिला बॉल हाताळला गोलंदाजानं।
यानंतर एक बिग फाइट पाहायला मिळेल. एक बाजूला असतील साई स्पोर्ट्स आणि त्याच्या विपक्षामध्ये विजय संघ. व्हॉट अ शॉट, स्टनिंग स्ट्रोक, सरळ चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटला. ही सलामी हरीश मिरकुटेच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक, चेंडू षटकार. सहा धावसंख्या धाव फलकावर जोडली गेली. तब्बल आपण जर विचार केला याच स्ट्रोकची अपेक्षा, याच स्ट्रोकची आतुरता प्रेक्षकांना देखील होती. येस, सुरेश यांच्या विरोधात चढवलेला हा हवाई हल्ला. खऱ्या अर्थानं खूप काळ टेनिस क्रिकेटमध्ये कार्यरत आहेत मामा या टोपण नावानं ओळखला गेलेला हा खेळाडू. अराउंड विकेटनं पुढचा बॉल, व्हॉट अ शॉट, सुपर्ब स्ट्रोक, कौशल्यपूर्ण, तंत्रशुद्ध आणि तदनंतर आपण पाहतो की क्लासिकल स्ट्रोक. इट्स अ क्लासिकल स्कोर ड्राइव्ह, सुपर्ब. चार धावांसाठी ट्रेडमार्क आपल्याला पाहायला मिळाला. एका तंत्रशुद्ध फलंदाजाचा ट्रेडमार्कचा फटका मैदानातून त्याचं एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामार्फत धावसंख्येचा आलेख देखील उंचावतोय. धावा धाव फलकावर जाऊन पोहोचल्यात. 49 धावसंख्येचा पाठलाग करताना 10-39 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे. सुरेश यांच्या विरोधात मात्र हरीश मुरकुटे वेगळ्या उंचीवर फलंदाजी करतायत. खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन त्या फलंदाजाचा बॅटचा फ्लो पहा, त्या फलंदाजाची शैली पहा, त्याचं पदलालित्य पहा. आणि आपण असं म्हणतो की जर तुम्हाला काहीतरी चांगलं घडवायचं तर प्रिपरेशन्स फार इम्पॉर्टंट आहेत आणि ते प्रिपरेशन्स त्याचे प्रॉपर तुम्ही पाहू शकाल. चेंडूचं आता कमबॅक खूप चांगलं आहे. अगदी कल्पेशनं त्याला खूप चांगल्या पद्धतीने बॅकअप दिलं, गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र दिला आणि तदनंतर मग एका वेगळ्या उंचीवर गोलंदाजी प्रस्थापित केली, ज्यामार्फत धावसंख्या स्थिर अवस्थेत 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावा धाव फलकावर जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 10. गोलंदाज तयार. हा बॉल अपटून टाकलाय, तितकंच प्रॉपर टायमिंग, चेंडू मात्र निघून जाईल. 6 धावांसाठी दमदार षटकार, अजून एक ब्लास्ट. या षटकातला अगदी आपण पाहतोय दुसरा षटकार अधोरेखित केला जातोय. याच दुसऱ्या षटकाराच्या मदतीनिशी धाव फलकावर धावा जाऊन पोहोचतायत त्या तब्बल मात्र 16-16. आदरणीय सन्माननीय आनंद साहेब अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत. शहापूर नगरपंचायत नगरसेवक, सन्माननीय नगरसेवक साहेबांना विनंती असेल की माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर स्वर्गीय आनंद अधिकारी साहेब आपण VIP डायसमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. उर्वरीय आनंदिगे साहेबांच्या तालमीतलं हे व्यक्तिमत्व आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की सुपर्ब कामगिरी सातत्यानं, म्हणजे आमचा श्वास भगवा, आमचा ध्यास भगवा आणि आमचं पूर्ण जीवनसुद्धा भगवच. तर खऱ्या अर्थानं आनंद जी अधिकारी साहेब या ठिकाणी हार्दिक स्वागत. हा चेंडू मिडविकेटमध्ये जाऊन विसावला, ज्यामार्फत धावा या षटकाच्या माध्यमातून अंतिम. चेंडूवर 2 धावा मिळाल्या आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनिशी धावफलक जाऊन पोहोचलं. मोठी धावसंख्या उभी केली आहे कल्याण ग्रामीण संघानं, ज्यात हरीश मिरकुटेचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. आपण पाहतो त्याची 18 धावसंख्येची खेळी, सुपर बॅटिंग, मैदानाच्या आतमध्ये कला कौशल्य दाखवली जात आहेत आणि जी पकड मजबूत, कारण त्या फलंदाज आपण आता पाहतो ना टेनिस क्रिकेटमध्ये आगळी वेगळी शैली. आपण बरेचसे फलंदाज पाहिले, मी किशन देवेंद्रला पाहिलं कशा पद्धतीनं स्टायलिश फटकेबाजी अक्रॉस द बॅटनं बरेचसे खेळाडू ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा ठेवतात. परंतु या हरीश मिरकुटेला पाहिल्यानंतर असं वाटतं की टेनिस क्रिकेटमध्ये देखील क्लास अजून जिवंत आहे आणि त्यानं ते दाखवलं आहे सातत्यानं. त्याची पहिल्या मॅचपासून मी फलंदाजी पाहतो की एक वेगळ्या शैलीनं तो प्रमोट होतो. मायकल वॉनला कुठेतरी आठवण, इंग्लंडचा एक फलंदाज ज्याला आपण सातत्यानं पाहिलं, ज्यामार्फत या खेळाडूचा क्लास किंवा त्याची शैली, साधारणतः त्याची कॉपीबुक स्टाईल आपल्याला या मैदानात पाहायला मिळते. येस, मॅचला सुरुवात करा. कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवर, याच शहापूरकरांचा अभिमान, याच शहापूरकरांची आनबानशान कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड रेंजमध्ये, डिक्लेअर स्वरूपात धावा फक्त येतील त्या एकच धाव येते आणि याच एका धावसंख्येच्या मदतीनिशी धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या अंकावर. विजयाकरता आता आपण विचार करतोय, फक्त शेवटच्या 30 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 23 आणि 30 धावसंख्येची गरज आहे. एकंदरीत 19 धावसंख्या ही धावफलकावर जोडली गेली आहे. एक चित्त थरारक दृश्य सध्या तुम्ही मैदानात पाहत आहात, कारण आता बलशाली संघाच्या विरोधात बलशाली संघ उभा आहे. म्हणजे जर तुम्हाला काचेला कापायचा आहे तर तुम्हाला हिऱ्याचा वापर करावा लागतो,
जर तुम्हाला लोखंडाला कापायचं आहे तर तुम्हाला लोखंडाचाच वापर करावा लागतो, तर तसंच तुम्हाला चांगल्या खेळाडूला परास्त करायचं आहे तर मग तुम्हाला चांगली खेळीच करावी लागेल. हेच मात्र हरीश मिरकुटेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते सातत्यपूर्ण. तोच फलंदाज स्ट्रायकर एंडवर आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये मात्र कल्पेश जाधव. पुढचा बॉल घुटना टेक तमाशा देख रोहित शर्मा स्टाईल. हा चेंडू सरळ फेकून दिलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईन पार. चार धावा मिळतील त्या हरीश मिरकुटेला. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा आजच्या दिवसातला फलंदाज. काय स्टनिंग स्ट्रोक आहे. किती अप्रतिमरित्या त्यानं शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली. तदनंतर शेवटच्या क्षणी बॅटला रूम दिला आणि सरळ आपल्या शरीराची हालचाल पहा कशा पद्धतीने घुटना टेकून त्यानं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलं. सुपर स्ट्रोक. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. 360 अंशाचं ते तुम्ही वर्तुळ पाहताय. जी वर्तुळाची पाकळी पाहताय त्या वर्तुळाच्या पाकळीतून अगदी चारी बाजूला फटकेबाजी करतोय हा फलंदाज. अगेन बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज हरीश मिरकुटेच्या बॅटमधनं. या चार धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवर. गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचा हा आकडा 27 जानेवारी त्यांचा जन्मदिवस. खऱ्या अर्थानं खूप चांगला स्ट्रोक. नावातच ताकद आहे ना की दिगे साहेबांचं नावच काफी होतं. अगदी तळागाळातील मग कोणाचंही कुठल्याही क्षेत्रात काम असू द्यात, अगदी मग आपण पाहिलं की सामाजिक क्षेत्रात काम असू द्यात, अगदी गोर गरिबापर्यंत न्याय हक्क तत्परतेनं देणारं हे व्यक्तिमत्व होतं. आता राजकीय क्षेत्र बदलली. आता राजकीय क्षेत्रामध्ये पैसा आला, निष्ठा मात्र संपली. आणि तिथेच की काय, अगदी आपण पाहतो की आपला लढवय्या आणि आपले गुरुवर्य आपल्यातून निश्चितच जरी निघून गेले असले तरी निष्ठा फार महत्त्वाची गोष्ट आहे. यस, जाऊयात मॅचकडे. गोलंदाज तयार. कल्पेश जाधव आहेत. सुपर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरनं बॉल स्किड झाला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. नो मिस्टेक. फलंदाज बाद. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1 बाद. फलंदाज बाद. मिस्टर मुकेश गायकर बॅक टू द पॅवलियन. येस, सगळ्यात जास्त मानाची स्पर्धा ज्या मानाच्या स्पर्धेनं सर भावेश पवारला प्रचलिती दिली, ज्या मानाच्या स्पर्धेनं विश्वजीत ठाकूरला ओळख दिली, ज्या मानाच्या स्पर्धेनं किरण पवारला ओळख दिली, त्याच आंबेगाव प्रीमियर लीगमध्ये ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून कल्पेश जाधवचं नाव देखील अधोरेखित झालं. इतिहास साक्ष राहील, कारण आपण पाहतो की उदात्त धोरण उराशी बाळगून मात्र शहापूरकरांच्या नावाची ओळख घेऊन तो त्या महाराष्ट्राच्या पटलापर्यंत पोहोचला. याच शहापूरची आनबानशान म्हणून ओळखला जाणारा कल्पेश जाधव सध्या मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. 28 धावसंख्या धावफलकावर आहे. विजयासाठी आपण पाठलाग करतायत. कल्याण ग्रामीण संघ 49 धावसंख्येचा पाठलाग सध्या चालू आहे. आपण जर विचार केला अजूनही तर गरजेची धावसंख्या असणार ती 21. येस, 21 रन्स नाव रिक्वायर टू विन दिस मॅच. सूरज पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये कल्याण ग्रामीणसाठी. त्यांचं प्रमोशन असेल. वन डाऊनसाठी त्यांची पोझिशन. कल्पेश जाधवच्या विरोधातला त्यांचा संघर्ष जारी राहील. बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय जरूर. समोर चेंडूवर अगदी सहजतेनं चेंडूला धाडलं चार धावसंख्येसाठी. आणि याच चार धावसंख्येनं धावफलकाचा आलेख पहा किती उंचावतोय. 10 धावफलकावर जाऊन पोहोचल्या त्या मात्र 32. येस, जगाच्या पाठीवर गिनीज बुकने ज्या राजाची नोंद घेतली, तब्बल 142 लढाया आपल्या तलवारीनं नितांत जिंकल्या. आणि येस, तेच सांगतोय, 32च धावा झाल्यात आणि त्याचीच हिस्ट्री. आता तुम्हाला विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे 49. टोटल 17 धावसंख्येची अजून गरज असणार आहे. 17 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 18 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 142 लढाया जिंकणारा लढवय्या अगदी पर्वताच्या शेवटच्या टोकावर घोड्याच्या एका पायावर अगदी मग एक गिरकी घेणारे राजे आणि तब्बल 14 विद्याच्या अधिपती म्हणून ज्यांची ओळख या महाराष्ट्रानं घेतली. पुरंदरवरनं त्यांचा जन्म 14 मे 1657 झाला. ते धर्मवीर छत्रपती शंभूराजांना एक मानाची मानवंदना. तब्बल या मैदानाच्या निमित्तानं आपण पाहतो की या मॅचच्या निमित्तानं या मैदानातून प्रत्येक शूरवीराला श्रद्धांजली अर्पण करण्याचा, त्यांना एक मानवंदना देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. कारण याच अनेक थोर योद्ध्यांनी याच महाराष्ट्राच्या मातीला एक वेगळं ऐतिहासिक स्वरूप दिलं आहे. गोलंदाज तयार. 18 चेंडू 18 धावसंख्येची गरज. चेंडू आदळला सरळ पायावर. अगदी आपण असं बऱ्याचदा म्हणतो ना की लगा तो आबाद नाही तो बर्बाद, म्हणून या फटक्याचं वर्णन सातत्यानं केलं. स्विचिटचा हा फटका ही 2 धारेची तलवार आहे. म्हणजे आपण कापली तर समोरच्याची पण मान कापू शकतो, पण आपली देखील मान तितक्याच वेगानं कापू शकते, असा उल्लेख बऱ्याचदा समालोचक करतात या फटक्याचा. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल बॅटच्या
फ्लो मध्ये चेंडू आला आणि सरळ चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चांगला झेल पाहायला मिळाला. फलंदाजाला परतावं लागेल. अगदी सहजतेनं हा दुसरी संधी ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळी फलंदाजाची झेल टिपली गेली. दुसऱ्या संधीवर झेलची पकडणी केली गेली आणि फलंदाजाला परतीच्या प्रवासाला धाडलंय. येस, या षटकातील दोन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येची आता गरज आहे ती तब्बल 16. चेंडू शिल्लक आहेत ते 16 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. विशाल भोस साहेब. 16 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. येस, सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना की खानो के खान उमर खान ज्यांचा संघ आहे उमर 11 आणि त्याचं प्रतिनिधित्व करणारा हरेश मिरकुडे सध्या मैदानाच्या आतमध्ये. सुपर्ब स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, सुपर्ब. अगदी प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा फटका मैदानातून पेशकश केलाय. पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहेत त्यामुळे पंच देखील तटस्थ. धावसंख्या फक्त 2 या अंकानं वाढेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 35 या आकड्यावर. विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. ओनली 14 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. देर आर 15 डिलिव्हरीज आर रिमेनिंग. एकंदरीत 15 चेंडू शेष आहेत आणि धावसंख्येची गरज आहे ती 14. निर्णायक सामन्यात तुम्ही पाहतायत. निर्णायक क्षणी खूप चांगली फलंदाजी या फलंदाजानं केली आहे. हरेश मिरकुडे फुलटॉस बॉल इन बिटवीन द शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरमध्ये खूप चांगलं चेंडूला थांबवलं कल्पेश जाधवनं, ज्यावर एक धाव घेणं पसंत केलंय हरेश मिरकुटेनं आणि याच एका धावसंख्येच्या मदतीनिशी धावफलक जाऊन पोहोचलं ते 36 या अंकावर. विजयाकरता शेवटच्या 13 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतो ना की 1999 विश्वचषक आठवलं ना की मग प्रत्येक गोलंदाजाच्या अंगात एक वेगळं आत्मबळ संचारतं, कारण 212 धावा 50 षटकामध्ये थोपवल्या त्या ऑस्ट्रेलियानं. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ स्टनिंग स्ट्रोक, सुपर्ब कमालीचा फटका. कोल्हापूरच्या भाषेत म्हणायचं झालं तर टांगे पलटी घोडे फरार स्ट्रोक. येस, डेफिनेटली गुड शॉट. हा चेंडू सरळ 6 धावांसाठी जाईल आणि याच षटकारानं धावफलक मात्र अगदी जाऊन पोहोचेल झपाट्यानं ते तब्बल 42 या अंकावर. 42 रन्स शेवटच्या 7 धावसंख्येची गरज आहे. विशाल मला वाटतं स्ट्रायकर एंडवर आहेत. विशाल यांच्या बॅटमधनं तो फटका आला. कल्याण ग्रामीणची ताकद सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत हरिओम शहापूर या संघाच्या विपक्षामध्ये. येस, कल्याण ग्रामीण आणि त्याच्या विपक्षामध्ये शहापूर म्हणजे याच मैदानात खेळणारी ही सगळी पोरं आणि त्यांच्या विपक्षामध्ये कल्याण ग्रामीणचे 11 खेळाडू. अशी लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू असताना गोलंदाज तयार. हा बॉल फक्त हवेमध्ये उडवून दिलाय चेंडूला ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, कारण मिडविकेट वर्तुळ पाकळीमध्ये असलेला क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचला डीप झोन मध्ये आणि त्यांना धावा देखील रोखल्या त्या 2. याच 2 धावसंख्येच्या मदतीनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 44. शेवटच्या अगदी अंतिम 5 धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 12 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर पाय ठेवलाय कल्याण ग्रामीण संघानं असं बोलायला हरकत नाहीये. पण मग कधीतरी नजीम गुल्लीची गोलंदाजी आठवली ना की मग त्या शेवटच्या षटकात त्यानं थांबवलेला अनेकदा 3-3, 2-2 धावा, तर तसं काहीसं चित्तथरारक दृश्य या मैदानात दिसू शकेल का? कारण गोलंदाजी देखील एक वेगळी कला आहे. आपण सातत्यानं खूप नामांकित गोलंदाजांना पाहिलं की ज्यांनी खूप कमी धावा देखील डिफेंड केल्या शेवटच्या षटकांमध्ये, तर तसा काहीसा विक्रम घडू शकेल का? कारण आम्ही म्हणतो ना की एखादा शमिलियन सरडा देखील कमी वेगानं रंग बदलतो, त्यापेक्षा जास्त वेगानं रंग बदलणारा खेळ. येस, हा चेंडू हलक्या हातानं फक्त ढकललाय चेंडूला खेळपट्टीच्या लगतच. धावसंख्या मिळेल ती फक्त 1 आणि याच एका धावसंख्येच्या मदतीनिशी धावफलकाचा आलेख तुम्ही पाहू शकाल उंचावलाय. 45 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 45 शेवटच्या 4 धावसंख्येची गरज आहे. समोर तुम्ही पाहतायत विशाल आहेत ज्यांनी खूप चांगले स्ट्रोक मैदानात पेशकश केले ज्यावेळी संघाला गरज होती. येस, आपण सातत्यानं म्हणतो ना की वेळ पाहून खेळ करा. हजरजबाबीपणा तुमचा फार महत्त्वाचा आहे मैदानात आणि तोच हजरजबाबीपणा सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय फलंदाज विशाल. 2 धावा सहजतेनं कम्प्लीट केल्या. 47 धावा विजयाकरता 2 धावा दूर आहे टीम कल्याण ग्रामीण. गोलंदाज कल्पेश जाधव हलक्या हातानं फक्त ढकललाय चेंडूला एक्स्ट्रा कव्हरमध्ये.
एकच धाव, स्कोरबोर्ड बरोबरीत सुटलंय, एकाच धावसंख्येची आता गरज असणार आहे. आणि समोर आजच्या दिवसाचा सुपरस्टार मी तर म्हणेन की या खेळाडूनं सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली, तो हरेश मिरकुडे. हलक्या हातानं डाऊन दी ग्राउंड हा चेंडूवर फक्त एकच धाव, आणि याच एका धावसंख्येनं विजयश्री घोषित केली आहे. ती तब्बल जवळजवळ 8 चेंडू राखून हा सामना जिंकलाय कल्याण ग्रामीणनं. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल कल्याण ग्रामीण बॉईज अँड देअर सपोर्टर्स. त्यानंतर कल्पेश जाधव अँड टीम, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलात, खूप चांगला संघर्ष दाखवलात, त्याबद्दल तुमचे देखील आभार. जाऊयात